रिफॉर्मेशन जुन्या करारामध्ये योशिया राजाने केलं होतं. योशिया राजाला त्याच्या नजरेस ज्या ज्या चुकीच्या गोष्टी, ज्या चुकीच्या वस्तू दिसल्या त्या सर्व त्याने काढून टाकल्या. त्याने देवाला आणि देवाच्या वचनाला सर्वोच्च प्राधान्य दिलं. आणि नंतर 16व्या शतकामध्ये जी धर्मसुधारणा झाली, रिफॉर्मेशन झालं, ती रिफॉर्मेशन ख्रिस्ती मंडळीच्या इतिहासामध्ये फार महत्वाचं आणि फार मोठी अशी घटना आहे. ख्रिस्ती मंडळीच्या इतिहासामध्ये ही घटना फार मोठी या कारणाने आहे कारण की त्याचे परिणाम आज देखील आपल्याला पाहायला मिळतात. रिफॉर्मेशन हे एकाच वेळेस एकाच ठिकाणी झालं नाही तर ते वेगवेगळ्या ठिकाणी झालं. जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड अशा वेगवेगळ्या ठिकाणी रिफॉर्मेशन झालं. आणि रिफॉर्मेशन साठी, धर्म सुधारणेसाठी मार्टिन लुथर हे नाव जरी जगप्रसिद्ध असेल, सर्वश्रुत असेल, तरी देखील आपल्याला आणखीन लोकांची ज्यांची नावं माहिती नाहीत त्यांचा देखील फार महत्वाचा हातभार आणि वाटा ह्या रिफॉर्मेशनमध्ये आहे. आणि रिफॉर्मेशन ची जी घटना आहे ती पूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण काही कारणं पाहूया. त्या कारणांमधून आपण हे रिफॉर्मेशन जाणून घेऊया. आणि ते कारण म्हणजे राजकीय कारण, त्यानंतर सामाजिक आणि आर्थिक कारण, भौगोलिक आणि शास्त्रीय कारण, धार्मिक कारण, अशा वेगवेगळ्या कारणांमधून आपण परिस्थिती त्यावेळेस कशी होती हे जाणून घेऊ. राजकीय कारणांमध्ये त्यावेळेस संपूर्ण रोमभर, रोम साम्राज्यावर पोपची सत्ता होती आणि पोपची सत्ता असल्या कारणाने पोप जे म्हणेल ते सम्राटाला सुद्धा मान्य करावं लागत असत. आणि छोटे छोटे जे प्रदेश होते त्या छोट्या छोट्या प्रदेशावरती, प्रांतांवरती जमीनदारांची अनधिकृतरित्या सत्ता होती आणि त्या कारणाने गोरगरीब लोकांवरती जात जुलूम होत होता. आणि गोरगरीबांवरती जात जुलूम होत असल्या कारणाने त्यांना असं वाटलं आणि प्रत्येक देशातील लोकांना देखील असं वाटलं की आमचं स्वतःच स्वतंत्र राष्ट्र असावं आणि राष्ट्रीयत्वाची भावना उदयास आली. राष्ट्रीयत्वाची भावना उदयास लागली आणि सर्वप्रथम इंग्लंड या ठिकाणी वॉर ऑफ रोजेस झालं आणि 15व्या शतकामध्ये. आणि वॉर ऑफ रोजेस झाल्यानंतर इंग्लंड हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आलं. त्या ठिकाणी पोपची सत्ता कमी झाली. त्यानंतर फ्रान्समध्ये 100 इयर्स वॉर झाले आणि तेथे देखील पोपची सत्ता कमी झाली कारण की फ्रान्स देखील एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आलं. त्यानंतर स्पेनमध्ये देखील हीच घटना घडली आणि स्पेन देखील स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आलं. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या घटना घडल्या आणि वेगवेगळ्या घटना घडल्या कारणाने पोपची सत्ता कुठेतरी कमी झाली. पोपची सत्ता कमी झाल्या कारणाने त्या ठिकाणी जी सत्ता होती ती त्या ठिकाणी असलेल्या राजाची आणि लोक जे होते काही ठिकाणी त्या लोकांची सत्ता होती. परंतु जे पोप, पाळक, बिशप हे जे होते त्यांना सत्तेची धुंदी इतकी चढली होती की त्या सत्तेसाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकत होते किंवा कुठलंही पाप ते करू शकत होते. आणि त्या कारणाने अशा प्रकारे वेगवेगळी राष्ट्रीयत्वाची भावना उदयास आल्या कारणाने वेगवेगळी राष्ट्र निर्माण झाली. त्यानंतर सामाजिक आणि आर्थिक कारण आपण पाहूया. सामाजिक आणि आर्थिक कारणांमध्ये तोपर्यंत म्हणजे 15व्या शतकाच्या एंडिंगला, 15व्या शतकाच्या एंडिंगला अशा घटना घडल्या त्यामुळं लोक प्रगती करू लागले. तोपर्यंत पाळकाचा मुलगा पाळकच बनू शकत होता, शेतकऱ्याचा मुलगा शेतकरीच बनू शकत होता. मजूर असेल तर त्याच्या मुलाने मजुरीच करायची. परंतु लोक आपल्या स्वतःच्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून प्रगती करू लागले आणि स्वतःच्या बळावरती पद मिळवल्या कारणाने ते लोक पोपला महत्व देत नव्हते. पोपला जे ते काही रक्कम पाठवत होते ते रक्कम
पाठवण्यात ते पाठवण्यासाठी ते मनाई करू लागले आणि तेथे देखील काय झालं, पूर्णपणे पोपचं महत्व कमी झालं. त्यानंतर सामाजिक आणि आर्थिक कारण आपण ह्यावेळेस पाहिलं, आता शास्त्रीय आणि भौगोलिक कारण आपण पाहूया. भौगोलिक आणि शास्त्रीय कारणांमध्ये ह्या युगाला म्हणजेच 15व्या शतकाला शास्त्रीय आणि भौगोलिक शोधाचं युग म्हणतात. जगप्रसिद्ध चित्रकार त्यावेळेस होऊन गेले. त्याच काळामध्ये बंदुकीच्या दारूचा शोध लागला आणि युद्धामध्ये बंदुकीचा उपयोग होऊ लागला. त्याच काळामध्ये 1497 साली वास्कोडी गामाने भारताचा शोध लावला. 1493 साली कोलंबसने अमेरिका खंडाचा शोध लावला. छापखान्याचा शोध देखील त्यावेळेस लागला. सर्वात महत्वाचा लागलेला शोध म्हणजे कोपर्निकसने लावलेला शोध की सूर्य पृथ्वी भोवती फिरत नसून पृथ्वी ही सूर्य भोवती फिरते. आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे शोध लागले. विशेष म्हणजे छापखान्याचा शोध लागल्या कारणाने पुस्तकं छापण्यात येऊ लागले. पुस्तकं छापण्यात आल्या कारणाने लोक पुस्तकं वाचू लागले, त्यांचं ज्ञान वाढू लागलं आणि त्यांना बरं वाईट काय आहे हे समजू लागलं. आणि बरं वाईट हे समजू लागल्या कारणाने पोपचं अधिकारत्व कुठंतरी कमी झालं. हे आपल्याला या कारणांमधून पाहायला मिळतं. आपण जे जे कारण पाहिले, राजकीय कारण, सामाजिक आणि आर्थिक कारण, भौगोलिक आणि शास्त्रीय कारण, आणि आता आपण धार्मिक कारण पाहूया. स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाल्यानंतर तेथील संपत्ती, तेथील राजा किंवा त्यावेळेसचे जे लोक होते त्या लोकांकडे राहिली, जे की मी आधी देखील सांगितलं. परंतु जे याजक वर्ग होता तो सत्ता मिळवण्यासाठी काहीही करू शकत होता, कुठल्याही पद्धतीने कुठलेही पाप ते करू शकत होते. उदाहरणार्थ अलेक्झांडर चौथा जो होता तो चर्चेसमध्ये आपल्याच मुलांना बढती देत असत, आपल्याच मुलांना बढती देत होता. आणि आपल्याच मुलांना बढती देत असल्या कारणाने त्याचीच लेकर चर्चेसमध्ये मोठ्या पदावरती बसत होती. चर्चेसमध्ये त्याचंच जास्त लोक ऐकत होते. त्यानंतर जर पाहिलं जुलियस टू हा चिलखत घालून सैनिकाप्रमाणे हातात तलवार घेऊन युद्धाला जात असत. त्यानंतर लिओ टेन जो होता तो संपूर्ण दिवस नशेमध्ये घालवत असत. त्यानंतर हेनरी नावाचा जो याजक होता तो सुशर्कीने असं सांगायचं की मला 14 महिन्यांमध्ये 22 मुलं झाले. आणि अशा चुकीच्या पद्धतीने प्रत्येक व्यवहार चालू होता. भ्रष्टाचार खूप जास्त वाढला होता. मरिया, माता मरिया, मदर मेरी, तिच्या हातामध्ये जे बाळ असतं आपण पाहतो हे त्यावेळेस देखील स्टॅच्यू होता. आणि त्यावेळेसचा जो स्टॅच्यू होता त्यावेळेस जर कुठल्या तरी सभासदांनी जास्त पैसे दिले तरच त्या मदर मेरीच्या हातामधील जे बाळ आहे ते मान हलवायचं किंवा हलवत नसायचं. जर पैसे कमी दिले तर ते बाळ मान हलवत नसत. आणि कालांतराने समजलं की दोऱ्यांच्या सहाय्याने, साकड्यांच्या सहाय्याने हे मान हलवायचं काम सुरू आहे. आणि कितीतरी असे याजक वर्ग होते, याजक होते, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं कारण की आपलेच लेकर पदावरती विराजमान करत होते ते लोक. आणि त्या कारणाने एका बिशपांनी त्यांच्या आधिपत्याखाली असलेल्या पालकांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. आणि त्या परीक्षामध्ये बेसिक गोष्टी 10 आज्ञा, प्रभूची प्रार्थना हे घ्यायचं ठरवलं. 373 पालकांपैकी 311 पालक लोक आले आणि 90 जस्ट पास झाले, काठावरती ते पास झाले. त्यानंतर चर्चच्या दरवाजामध्ये थांबून जे महायाजक असायचे ते काय करायचे, चर्चच्या दरवाजामध्ये थांबून क्षमेची पत्रिका वाटत असत. आणि क्षमेची पत्रिका म्हणजे ते असं लोकांना सांगायचे की प्रभू येशू ख्रिस्ताने आणि अनेक संतांनी, जे जे संत होऊन गेले त्यांनी, त्यांना तारण पाहिजे,
त्यापेक्षा जास्त पुण्य केलं आणि ते सर्व एका बॉक्समध्ये आहे आणि ते आता तुम्हाला आम्ही ह्या क्षमेच्या पत्रिकाद्वारे देत आहोत, कारण की ही क्षमेची पत्रिका देण्याचा अधिकार देवाने याजक वर्गांना दिलेला आहे आणि त्या कारणाने लोकपत्रिका देखील विकत घेत होते, कारण की ही पत्रिका विकत घेतली तर मला स्वर्गामध्ये जागा मिळेल अशा प्रकारची त्यांची विचारधारा झाली होती। अशा प्रकारे भ्रष्टाचार सुरू होता आणि लोक क्षमेची पत्रिका विकत घेत देखील होते, अंधश्रद्धा देखील वाढली होती। त्याच वेळेस खूप संत तयार झाले, ट्रॅव्हलिंगसाठी वेगळा संत, वस्तू विकत घेण्यासाठी वेगळा संत, वेगवेगळे संत याच वेळेस तयार झाले आणि विशेष म्हणजे 25,000 संत ह्या काळामध्ये तयार होऊन गेले आणि अशी वेगवेगळ्या प्रकारे भ्रष्टाचार सुरू होता आणि म्हणूनच हा सर्व भ्रष्टाचार, हा सर्व चुकीचा प्रकार कुठतरी तोडण्यासाठी, त्याला आळा घालण्यासाठी काही लोक पुढे आले, त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी पुढाकार घेतल्यानंतर त्यांनी एक चळवळ उभा केली धर्म सुधारणेसाठी, ज्याला आपण रिफॉर्मेशन म्हणतो। रिफॉर्मेशन साठी काही रिफॉर्म झाले, त्यापैकी आपण पाहण्याचा प्रयत्न करूया। सर्वांची माहिती मी देऊ शकत नाही, परंतु काही जणांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो जेणेकरून तुम्हाला त्यांच्याबद्दल, त्यांनी जे कार्य केलं त्यांच्याबद्दल माहिती मिळेल। सर्वात प्रथम जॉन वायक्लिफ बद्दल जाणून घेऊया। हे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे पहिले विद्वान होते आणि विद्वान असल्या कारणाने आपण समजू शकता की खूप सारा त्यांचा अभ्यास झाला होता आणि खूप जास्त अभ्यास झाल्या कारणाने त्यांनी जी शिकवण याजकांची होती, पोपची होती, त्यांना ना पसंती दाखवली, त्याच्या विरुद्ध ते होते, त्याचा त्यांनी विरोध केला आणि त्यांनी चर्चसाठी सर्वात महत्त्वाचं योगदान जे दिलं ते म्हणजे लॅटिन वल्गेट, म्हणजे लॅटिन भाषेतील पवित्र शास्त्राचं भाषांतर त्यांनी केलं। अशा प्रकारे त्यांनी योगदान दिलं। त्यानंतर जॉन हस बद्दल, ते देखील खूप हुशार होते, त्यांचं ज्ञान खूप जास्त होतं आणि ज्ञान जास्त असल्या कारणाने आणि देवावरती देखील तितकीच श्रद्धा असल्या कारणाने, दोन्ही गोष्टी असल्या कारणाने युरोप भर त्यांचं नाव गाजलं, युरोप भर त्यांची ख्याती झाली। त्यांना पुस्तकं वाचण्याचा शोक होता आणि पुस्तकं वाचण्याचा शोध असल्या कारणाने जेरोम नावाचे त्यांच्या एका मित्राने त्यांना इंग्लंडवरून जॉन वायक्लिफचे आर्टिकल्स वाचण्यासाठी घेऊन आला आणि त्या आर्टिकल्स मधून, त्या काही पुस्तकांमधून जॉन हस यांना पवित्र शास्त्राची जी खरी ओळख होती ती समजली, कारण की पवित्र शास्त्र हे सर्वसामान्यांपर्यंत आलं नव्हतं, सर्वसामान्यांना मिळत नव्हतं, ते साखळदंडांनी बांधून ठेवलेलं असत। सर्वसामान्यांना पवित्र शास्त्राला हात लावण्याची मुभा नव्हती, फक्त आणि फक्त याजक वर्गांना ती मुभा होती आणि त्या कारणाने पवित्र शास्त्राची शिकवण लोकांना माहिती नव्हती। परंतु जॉन हस यांनी जॉन वायक्लिफची पुस्तकं आणि आर्टिकल्स वाचल्यानंतर पवित्र शास्त्र खरं कसं आहे, सत्य परिस्थिती काय आहे त्यांच्या लक्षात आलं आणि पवित्र शास्त्राचं अचूक शिक्षण देणं, पवित्र शास्त्राचं अचूक शिक्षण देणं त्यांनी सुरू केलं। त्यांनी ती सुरुवात केल्या कारणाने पोपने त्यांना विरोध केला, परंतु त्यांनी ते थांबवलं नाही आणि म्हणून त्यांच्यावरती इंटरडिक्ट नावाचा दंड लादल्या गेला। इंटरडिक्ट नावाचा दंड त्यांना सुनावण्यात आला आणि इंटरडिक्ट नावाचा दंड म्हणजेच जर इंटरडिक्ट नावाचा दंड कुठल्या व्यक्तीला झाला आणि तो व्यक्ती त्या शहरामध्ये असेल तर त्या शहरामधून एकालाही स्वर्गामध्ये प्रवेश मिळणार नाही। त्या शहरामध्ये इंटरडिक्ट नावाचा शिक्षा झालेला कोण व्यक्ती असेल तर संपूर्ण शहरामध्ये असलेल्या लोकांना स्वर्गामध्ये जागा मिळणार नाही आणि त्या कारणाने लोकांनी भीती वाटू लागल्या कारणाने त्यांना त्या शहरामधून जॉन हसला बहिष्कृत केलं आणि ते दुसऱ्या ठिकाणी गेले आणि दुसऱ्या ठिकाणी देखील त्यांनी पवित्र शास्त्राची अचूक शिकवण देणं थांबवलं नाही आणि या कारणामुळं अचूक शिक्षण देणं थांबवल्या न कारणाने त्यांना अंधाराच्या कोठडीमध्ये ठेवण्यात आलं। अंधाराच्या कोठडीमध्ये ठेवून तिथंच ते थांबले नाही तर त्यांनी एक सभा अर्जंट बोलवली आणि याला शिक्षा, कठोर अशी शिक्षा द्यावी
कारण की यांनी जॉन हस यांनी आपल्या विरुद्ध आवाज उठवला, त्यांनी लोकांना आपण जे शिक्षण देतो ते चुकीचं आहे हे सांगितलं आणि म्हणून त्यांना जाळून मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्यांना जाळून मारण्यात आलं. परंतु त्यांना आग ज्यावेळेस लावण्यात आली त्यावेळेस त्यांच्या मुखामध्ये जे वाक्य होतं ते म्हणजे हे प्रभू येशू दाविदाच्या पुत्रा माझवर दया करा, हे प्रभू येशू दाविदाच्या पुत्रा माझवर दया करा. आणि त्यांनी वारंवार असे शब्द बोलत, वारंवार हे वाक्य बोलत आपला जीव सोडला. परंतु तोपर्यंत लोकांपर्यंत खरी परिस्थिती थोड्याफार प्रमाणामध्ये पोहोचली होती, त्यांना सत्य परिस्थिती समजली होती. अंधारामध्ये जे जे लोक होते त्यांच्यापर्यंत जॉन हसच्या पवित्र शास्त्राच्या अचूक शिक्षणाद्वारे प्रकाश पोहोचला होता आणि धर्म सुधारणेचा एक पर्व सुरू झाला होता. इतिहासामध्ये याची नोंद होणार होती. जॉन वायक्लिफ, जॉन हस बद्दल झालं. आता जे नाव आपण रिफॉर्मेशन घेतल्यावरती ऐकत असतो, रिफॉर्मेशन म्हटलं तर आपल्या डोक्यामध्ये मुखावरती एक नाव येतं, ते म्हणजे मार्टिन लुथर. तर मार्टिन लुथर बद्दल माहिती घेऊया. मार्टिन लुथर हे लहानपणापासूनच धार्मिक वातावरणामध्ये वाढले होते, कारण की त्यांचे वडील जे होते ते खाण कामगार होते आणि आई वडील दोघं देखील हे धार्मिक होते. आणि धार्मिक असल्या कारणाने आपल्या लेकराला मार्टिन लुथर यांना लहानपणापासूनच देवाच्या शिक्षणामध्ये त्यांनी वाढवलं. त्यांना लहानपणीच प्रभूची प्रार्थना, दहा आज्ञा आणि गीत येत होते, देवाची गीत ते म्हणत असत. परंतु याजक लोकांनी त्यांना जे शिकवलं होतं त्यांच्या आई वडिलांना, त्याच तेच शिकवण ते आपल्या लेकरांना देत होते, तेच शिक्षण ते आपल्या लेकराला देत होते. आणि म्हणून शिक्षण त्यांच्या त्यांना जे देण्यात आलं त्या शिक्षणाद्वारे त्यांना असं वाटलं, देव हा प्रेमळ नाही, देव हा कठोर न्यायाधीश आहे. संतांची पूजा केल्यानंतरच कुठं स्वर्गामध्ये स्थान मिळतं किंवा तारण प्राप्त होतं. आणि म्हणून त्यांनी जास्त शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि ते जास्त शिक्षण त्यांनी घेतलं. 1502 साली त्यांनी BA केलं, 1505 साली त्यांनी MA केलं. त्यानंतर त्यांनी काही वेळ मठवासी म्हणून मठामध्ये घालवला. त्यानंतर त्यांनी डॉक्टरेटचं प्रशिक्षण घेतलं. आणि हे सर्व होत असताना त्यांना एक भयंकर अनुभव आला, तो म्हणजे ते एके दिवशी लायब्ररीमध्ये बसले होते आणि वाचन करत होते आणि पुस्तकं शोधत असताना त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये एक लॅटिन भाषेतील पवित्र शास्त्र लागलं. आणि लॅटिन भाषेतील पवित्र शास्त्र लागल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आपल्याला जे काही शिकवतात ते चुकीचं आहे, जे काय आपल्याला सांगतात ते अगदी चुकीचं आहे. पवित्र शास्त्र मध्ये वेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि आपल्याला जे शिकवतात ते वेगळं आहे. क्षमा ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच प्राप्त होते हे त्यांच्या लक्षात आलं. आणि देव हा प्रेमळ आहे हे त्यांच्या लक्षात आलं. प्रभू येशू ख्रिस्त हा क्षमा करणारा आहे, तो प्रेमळ आहे. ह्या सर्व गोष्टी पवित्र शास्त्र, लॅटिन भाषेतील पवित्र शास्त्र वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आल्या. आणि लक्षात आल्यानंतर त्यांनी कुठंतरी आता या सर्वांना विरोध करायचा असं ते ठरवत होते. आणि पवित्र आत्म्याने त्यांना शांत बसू दिलं नाही, शांत असं बसू दिलं नाही. आणि त्या कारणाने एके दिवशी जुलियस टू नावाचा जो याजक होता तो चर्चच्या दरवाजामध्ये येऊन क्षमापत्रिका वाटत होता. क्षमापत्रिका जे की मी तुम्हाला आधीच सांगितलं त्याचं स्पष्टीकरण करून, आणि लोक ती क्षमापत्रिका स्वर्गामध्ये जागा मिळावी म्हणून विकत घेत होते. आणि ह्या गोष्टीचा मार्टिन लुथर यांना राग आला आणि त्याने सांगितलं की क्षमा ही फुकट आहे, तारण हे फुकट आहे, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे ते प्राप्त होतं. आणि त्या कारणाने त्यांनी 31 ऑक्टोबर 1517 साली विटन्सबर्ग मध्ये असलेल्या चर्च मध्ये ते गेले. चर्चच्या दरवाजावरतीच त्यांनी पोप विरुद्ध 95 पानाचं थीसिस ठोकलं, प्रबंध त्या दरवाजावरती त्यांनी ठोकला. त्याच्यामध्ये ह्याच गोष्टी लिहिल्या होत्या की देव प्रेमळ आहे,
संतांची पूजा न करता तुम्हाला स्वर्गामध्ये जागा मिळू शकते, कुणाचीच मध्यस्थीची गरज नाही। पवित्र शास्त्रामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या या पोपच्या शिक्षणापेक्षा वेगळे आहेत, त्यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। आणि ह्या अशा प्रबंधामुळे लोकांनी ते वाचल्यानंतर लोक त्यांच्याकडे वळाले आणि पोपने हे शिक्षण तू जे देतोय त्याला थांबव, त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी सुरुवात केली। परंतु ही कारवाई करत असताना ज्या पोपने ही कारवाई सुरू केली होती त्या पोपचं निधन झालं। आणि दुसरा पोप निवडून येण्यामध्ये म्हणजे जी निवडणूक असते त्या निवडणुकीमध्ये इतके व्यस्त झाले की त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं। आणि दुर्लक्ष झाल्यानंतर त्या काळामध्ये मार्टिन लुथर यांनी छापखान्यामधून अनेक आर्टिकल्स लोकांपर्यंत पोहोचवले, छापून खूप सारे लिखाण पोहोचवले। आणि जो नवीन पोप निवडून आला त्यांनी मार्टिन लुथरवरती कारवाई करण्याचे आदेश काढले, परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता, लोकांपर्यंत सत्य परिस्थिती पोहोचली होती आणि अशा प्रकारे रिफॉर्मेशन घडून आलं। आणि मार्टिन लुथर यांना खूप साऱ्या लोकांचा पाठिंबा मिळाला, पाठबळ मिळालं आणि त्यांच्या शिकवणीला लुथरनिझम म्हणतात। आणि नंतर 1529 साली ज्यांनी मार्टिन लुथर संगती या सर्व चुकीच्या गोष्टींचा विरोध केला ते बाहेर आले आणि 1529 साली प्रोटेस्टंट नाव त्यांच्या अनुयायांना पडलं। प्रोटेस्टंट, प्रोटेस्ट करणारे म्हणून प्रोटेस्टंट स्थापना झाली। अशा प्रकारे रोमन कॅथलिक चर्चची विभागणी झाली दोन भागामध्ये, रोमन कॅथलिक आणि प्रोटेस्टंट असे दोन विभाग झाले जे की आज तागायत आहे, आज देखील आहे। आज देखील चुकीच्या ज्या ज्या गोष्टी घडतात त्या चुकीच्या गोष्टींना विरोध हा केलाच पाहिजे। त्यावेळेसचे जे लोक होते त्यांनी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्याचं देखील आपण चांगल्या गोष्टींमध्ये समावेश केला पाहिजे। त्यांनी भव्य दिव्य अशी मंदिरं बांधली आणि ती भव्य दिव्य मंदिरं तो किता आपण घेतला पाहिजे। पहिल्या क्षमा करा, 16व्या शतकामध्ये 17व्या शतकामध्ये तो किता नंतर घेतला गेला। प्रोटेस्टंट पंथीयांनी देखील भव्य दिव्य मंदिरं बांधली, परंतु चुकीचा जो व्यवहार होता तो कुठंतरी थांबला गेला। परंतु आजच्या काळामध्ये देखील नाही का हा चुकीचा व्यवहार सुरू झाला आहे, भ्रष्टाचार वाढला आहे, संपूर्ण जगभर होतच आहे परंतु धार्मिक ठिकाणी देखील होतो, त्याचं सर्वात जास्त दुःख आहे। धार्मिक ठिकाणी देखील विशेष म्हणजे चर्चेसमध्ये देखील हा भ्रष्टाचार होतो आणि यासाठी तुम्ही आणि मी पुढे येणं अत्यंत गरजेचं आहे। आपण स्वतः रिफॉर्मर होणं गरजेचं आहे, कोणीतरी येऊन बदल घडवेल याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा एक भाग होणं गरजेचं आहे हे बराक ओबामा यांनी म्हटलं आहे आणि तसंच आपण घेतलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो हे प्याईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। प्रत्येक जे जे रिफॉर्मर होते सांगतानी तुम्ही नोट केला असेल ते खूप जास्त शिकलेले होते, त्यांनी अभ्यास केला होता। तुम्ही आणि मी देखील शिक्षण घेणं गरजेचं आहे, जोपर्यंत पवित्र शास्त्राचं शिक्षण घेत नाही इतर दुसऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टींचं शिक्षण घेत नाही हे शक्य होणार नाही। आणि ज्यांनी शिक्षण घेतलं आहे त्यांनी इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज कुठंतरी पुढे येणं गरजेचं आहे। आणि म्हणून आजच्या या संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला एकच बोध करू इच्छित आहे की भ्रष्टाचार हा थांबलाच पाहिजे। चुकीची जी पद्धत आज सुरू झालेली आहे प्रत्येक ठिकाणी, पवित्र आत्मा तुम्हाला त्या चुकीच्या पद्धतीला विरोध करण्यासाठी टोचणी करत असेल तर समोर या आणि रिफॉर्मेशनचा एक हिस्सा व्हा, एक भाग व्हा। आणि हे सर्व करण्यासाठी प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना सहाय्य आणि मदत करू। ह्या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करू आणि रिफॉर्मेशन करण्यासाठी आपल्याकडून कार्य करू। धन्यवाद।